नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. सुरुवातीला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. राज्यात बहुजनांची सत्ता आणण्याचा भारिप बहुजन महासंघाचा संकल्प. महाराष्ट्र शिववाहतूक सेनेचा रिक्षा चालकांकरिता स्वयंरोजगाराचा उपक्रम. झिरो डाऊन पेमेंटवरती उपलब्ध होणार रिक्षा. शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या वतीने चेंबूर घाटल्यामध्ये 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. चेंबूर भाजपचे युवा नेते धनंजय कोळकर यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात कार्यकर्त्यांमध्ये साजरा. आणि 24 टाइम्स प्रस्तुत सुरो का सरताज महाअंतिम स्पर्धा प्रभादेवी श्री रवींद्र नाट्य मंदिरात पडली पार. युवकांचं स्फूर्तिस्थान असलेले चेंबूरमधील भाजपचे युवा नेते धनंजय कोळकर यांचा वाढदिवस प्रभाग क्रमांक 154 भाजप कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे नगरसेवक महादेव शिवगण यांच्यासह मोठ्या संख्येनं उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी धनंजय कोळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी नायडू यांचा देखील वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. प्रथम तर धनंजयला खूप खूप लाख लाख शुभेच्छा. त्याचं आयुष्य असत भरवाईक जावो, त्याला दीर्घायुष्य लाभो आणि आरोग्यमय जावो. माझा जुना मित्र आहे, जवळचा अगदी परिवारातला सदस्य आहे आमच्या. आणि चेंबूरमधला एक स्फूर्तिस्थान, जसं युवकांना सध्या स्फूर्ती मिळायला पाहिजे, कोणतरी ॲक्टिव्ह कार्यकर्ता कसा काम करतो, मग तो व्यवसायात असो या राजनीतीत असो या समाजकारणात असो, असा ज्याच्याकडे तरुण पाहतात असा एक युवा होतकरू उभरता कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे आम्ही सगळे पाहतो आहे, असा माझा मित्र धनंजय. आज त्याचा वाढदिवस आहे आणि मला वाटतं मला वाटतं 6 वाजल्यापासून तो प्रत्येक वस्तीत विभागात त्याच्या वाढदिवस सगळे आनंदाने साजरा करतात. हे त्याचं म्हणजे त्या तो करतो एक कर्तृत्व किंवा त्या कामाची ही पोच आहे की प्रत्येक वस्तीत प्रत्येक वाड्यात त्याचा वाढदिवस साजरा केला जातो आहे. हा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या कर्तृत्वाची पोच आहे. मी त्याला पुन्हा एकदा मनपूर्वक त्याच्या वाढदिवसात शुभेच्छा देतो. धनंजय आमचा युवा आहे, तसे आमचे एक ज्येष्ठ नागरिक ज्यांचा वय 81 वर्ष आहे, पण ते युवाला लाजवेल असं काम करतायत आणि त्यांचाही आज वाढदिवस आहे. आम्ही दोघांनी आज एकत्र वाढदिवस आज या कार्यालयात साजरा केला. खरं तर हा राजकीय वाढदिवस आहे. माझी इच्छा नाही आहे की असं धुमधडाक्याद्वारे काही वाढदिवस करायचा, पण मित्रांची युवकांची जनतेची इच्छा आहे आणि सोबत समाजाच्या लोकांना पण एकत्र घेऊन चालायचं आहे. म्हणजे आज कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आमच्या परिवारातले लोक सगळे विस्कळीत झाले आहेत, तर त्या निमित्ताने सगळे एकत्र येतील ही इच्छा बाळगून आम्ही वाढदिवस साजरा करतो आहे. नुसता माझाच नाही तर माझ्यापेक्षा पण सिनियर आमचे नायडू सर आहेत, त्यांचासुद्धा आज वाढदिवस आहे. आम्ही आनंदाने एकत्रितपणे तो वाढदिवस साजरा करीत आहोत.